राज्यामध्ये सध्या सगळीकडेच परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा मोठा फटका पुणे शहराला बसलाय। काही तासांच्याच पावसानं पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे। पुण्यात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। नारायणपेठ, सदाशिवपेठ, स्वारगेट, नवीपेठ यासह कात्रज, कोंढवा आणि कर्वेनगर या उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। बिब्वेवाडी परिसरामध्ये तर ढगफुटी सदृश पाऊस झाला। पुण्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं होतं। पावसाच्या या धुमाकूळ घातल्याच्या स्थितीनंतर जनजीवन विस्कळीत झालं। नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। कोंढवा खुर्द भाजी मंडई, मंगळवार पेठ आणि सदानंदनगरमधून साचलेल्या पाण्यातनं 12 जणांची सुटका करण्यात आली। दरम्यान पुण्यामध्ये आज आणि उद्या दोन्ही दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। पुण्यात मोठा पाऊस झाला हे जरी खरं असलं तरी पुण्यामध्ये ज्या प्रकारे रस्त्यावरून अक्षरशः नद्या वाहत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं, जे नुकसान झालं त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। पुण्यामध्ये हल्ली 60 मिलीमीटर पाऊस पडला तरी रस्त्यावरून नदीच्या पुरासारखं पाणी तुंबू लागलेलं आहे। त्यामुळे पाऊस आला म्हणजे पुणेकरांचे प्रचंड हाल होणार हे ठरलेलंच। आता पुण्यातील पाणी साचण्याच्या याच समस्येवरून भाजप आणि राष्ट्रवादी दरम्यान आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचंही पाहायला मिळत आहे। पुणे नेमकं कसं बदलतंय जाणून घेऊया या रिपोर्टमधून। पुरामुळे खरंच पुणे बदलतंय, टॅगलाईन वरून सुप्रिया सुळेंचा टोला। बारामती अस्थिर झाल्यानं ताई ही अस्थिर। माजी महापौरांचा सुळेंवर पलटवार। पुणे बदलतंय ही खरं तर भाजपच्या ऍड कॅम्पेनची टॅगलाईन होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं याच टॅगलाईनवरून भाजपला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे। निमित्त अर्थातच पावसामुळे होणाऱ्या तुंबणाऱ्या स्थितीचं। हल्ली पुण्यामध्ये 60 ते 70 मिलीमीटरही पाऊस झाला तरी तासाभरातच पुण्याच्या रस्त्यावर अशा नद्या वाहू लागतात। याच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय। बरोबर आहे ती टॅगलाईन, पुणे बदलत आहे। पुण्यामध्ये कचरा, फ्लडिंग ज्या गोष्टी कधीच होत नव्हत्या त्या व्हायला लागल्या आहेत। पाणी तुंबायला लागलंय, कचरा प्रचंड अनेक ठिकाणी दिसतोय। बरोबर आहे, पुणे बदलत आहे। त्यांची टॅगलाईन ही अतिशय योग्य होती। आपण त्या खूप चांगल्या हेतूने बघितलं त्याच्याकडे, आपल्याला लक्षात नाही आलं त्यांना काय म्हणायचं होतं। सुप्रिया सुळे यांच्या या आरोपांना पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजप श्रेष्ठींनी बारामतीवर लक्ष केंद्रित केल्यानंच सुप्रिया सुळे अस्वस्थ झाल्याचा पलटवार भाजपच्या नेत्यांनी केलाय। आधी मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुण्यामध्ये 50 ते 60 ठिकाणीच पाणी भरत होतं, पण आता तब्बल 120 ठिकाणी पाणी भरतंय। सिमेंटचे रस्ते बांधताना पुरेशा पावसाळी गटारच बांधल्या गेलेल्या नसल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याबरोबरच नाले आणि ओढ्यांवर झालेली बेसुमार बांधकामं सुद्धा याला कारणीभूत आहेत। पुण्याची जर तुंबई होऊ द्यायची नसेल तर आत्ताच शहर नियोजनातला गोंधळ मिटवायला हवा, पण राजकारणी फक्त आरोप प्रत्यारोपांमध्येच मशगूल आहेत। चंद्रकांत फुंदे, News 18 लोकमत, पुणे। चंद्रपूरवरून आष्टीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे। स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पुलाचा कठडा तोडून स्कॉर्पिओ गाडी वैनगंगा नदीच्या पात्रात पडली। या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झालाय। काल संध्याकाळी 6 च्या दरम्यानची ही घटना आहे। कठडे तोडून ही कार कोसळल्यानंतर पाण्यात पूर्णपणे बुडालेली होती। हा अपघात झाल्यानंतर 2 तास या पुलावरची वाहतूक ठप्प होती। काच फोडून चालकाचा मृतदेह